आज आपण सरळ व्याज व चक्रवाढ व्याज हा बघणार आहोत. यामध्ये बघा, फेब्रुवारी 2020 मध्ये विचारला गेलेला प्रश्नही तो आपण बघणार आहोत. उदाहरण आहे, योगेशने एका बँकेत 32,000 रुपये सरळ व्याजाने 2 वर्षासाठी ठेवले. मुदत संपल्यावर त्याला 38,400 रुपये परत मिळाले, तर व्याजाचा दर किती होता? या प्रश्नासाठी 4 पर्याय दिले आहेत. बघा या ठिकाणी, दसादसे 12 हा पहिला पर्याय, दुसरा पर्याय आहे दसादसे 15, तिसरा पर्याय आहे दसादसे 18 आणि चौथा पर्याय आहे दसादसे 10. तर उदाहरण आता बघूया. आपल्याला माहिती आहे सरळ व्याज बरोबर रास वजा मुद्दल. त्या उदाहरणामध्ये रास जी दिलेली आहे ती 38,400 आहे, वजा मुद्दल आहे 32,000 रुपये. ही वजाबाकी केली की व्याज निघतोय. मग व्याज निघालेलं आहे 6,400 रुपये. उदाहरणामध्ये जी मुद्दल आहे ती मुद्दल आहे 32,000 रुपये, मुदत आहे 2 वर्ष आणि या ठिकाणी आपल्याला व्याजाचा दर विचारलेला आहे. बघा, मग आपल्याला माहिती आहे सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100. या ठिकाणी म म्हणजे मुद्दल, द म्हणजे व्याजाचा दर, क म्हणजे कालावधी म्हणजेच मुदत. मग सरळ व्याज आहे आपलं 6,400 बरोबर मुद्दल आहे 32,000 गुणिले, या ठिकाणी आपल्याला दर काढायचा आहे आणि जो कालावधी आहे तो आहे मुदत 2 वर्ष, छेद 100. मग या ठिकाणी व्याजाचा दर बरोबर 6,400 गुणिले 100 छेद 32,000 गुणिले 2. तर मग या ठिकाणी आपल्याला आता कॅल्क्युलेशन करून दर काढायचा आहे. या ठिकाणी अगोदर 100 ने आपण जर इथं भाग दिला 32,000 ला, तर हे 2 शून्य कमी होतात, हे 2 शून्य कमी होतात. त्याच्यानंतर या ठिकाणी जर 32 ने जर भाग दिला तर 32 एक 32 आणि हा 0 असाच, आणि इथं 32 दुणे 64, 32 0 0 32 0 0. त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा 10 ने 200 ला भाग द्यायचा आहे. तो भाग दिल्यानंतर 1 शून्य कमी होतोय, इथला 1 शून्य कमी होतोय आणि मग 20 आणि इथं 2 शिल्लक राहतात. मग 20 छेद 2 जर बाजूला घेतली आपण आणि याने जर भाग दिला तर या ठिकाणी उत्तर येतंय 10. म्हणजेच व्याजाचा जो दर आहे तो दर निघालेला आहे 10. मग म्हणून या ठिकाणी दसादशी 10 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे.